अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। छत्रपती शिवाजीराजे यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। तसेच जामनेर शहरात देखील शिवजयंतीनिमित्त भव्य भगवा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। जामनेर शहरातील सोनबर्डीच्या पायथ्यापासून रॅलीला सुरुवात करून संपूर्ण शहरात फिरवून नगर परिषद चौक या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला। परंतु यावेळी वाद्यबंदच्या कारणामुळे थोडा गोंधळ उडाला होता। त्यानंतर नगर परिषद चौक या ठिकाणी सर्व शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने संपूर्ण जामनेर शहर दहडून गेले होते। तर यावेळी मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी उपस्थित जयंती साजरी करणाऱ्या शिवप्रेमींना पाण्याचे वाटप केले। नमस्कार, आता आपण जामनेरमधील सोनबर्डीच्या पायथ्याशी आलेलो आहोत। आज 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती, तर शिवजयंतीनिमित्त आज इथे बाईक रॅली काढण्यात आलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये तरुण युवक यामध्ये सहभागी झालेले आहेत। तसे प्रत्येकजण आपली बाईक घेऊन यामध्ये सहभागी झालेला आहे। तसेच इथे काही महिला देखील ह्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आपल्याला दिसत आहेत। तर आपण याबाबतची अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। 19 फेब्रुवारी रोजी म्हणजे आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज जामनेर तालुक्यातला सर्व शिवभक्त परिवार, सर्व युवा वर्ग या भगव्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। साधारणतः तालुक्यातल्या जास्तीत जास्त गावातनं सर्व युवा या भगव्या रॅलीमध्ये आलेले आहेत। आता यानंतर जो मार्ग या रॅलीचा ठरलेला आहे त्या मार्गाने रॅलीला सुरुवात होईल। नगरपालिका चौकामध्ये या रॅलीचा समारोप होणार आहे। सर्व तालुक्यातले शिवभक्त यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा समारोप त्या ठिकाणी होणार आहे। आपल्या जामनेर तालुक्यातल्या कळमसऱ्याचे माजी सैनिक या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत। त्याच्यानंतर हर्षल हिंदू म्हणून युवा वक्ता या कार्यक्रमामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरची मांडणी करणार आहे। त्याच्यानंतर शिववंदना आणि प्रेरणा मंत्र होऊन या कार्यक्रमाचा, या भगव्या रॅलीचा समारोप होणार आहे।
शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी आज भव्य दिव्य शोभायात्रा काढलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रॅली चांगली झालेली आहे. बऱ्याच जणांनी भरपूर प्रयत्न देखील केले आणि नावावर लागतानाही काळजी करू नये. मेहनतीने स्वतःच्या खिशात पैसा खर्च करून काढलेली रॅली आहे. पत्रकार बंधूंना विनंती करतो, कारण की तुमच्या हातात सगळं आहे आणि प्रामाणिकपणे चालणारी तुम्ही सगळी मंडळी मला माहिती आहे. गेल्या वर्षी एका पत्रकाराने घात केला होता, आता खपवून घेणार नाही. ही भगवा रॅली कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या, राजकीय पक्षाच्या, राजकीय संघटनेच्या मार्गदर्शनाखाली निघालेली रॅली नाही. जामनेर तालुक्यातल्या शिवभक्तांच्या मार्गदर्शनाने निघालेली रॅली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. आपण सर्वजण पाहतो की देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाजकंटकांच्या माध्यमातून काही षडयंत्र रचले जात आहेत. कल्याणी खजिने असा लुटली, सुभेदाराची सुना नजराना समजून आणली, आपला आभा घेणं वार्ता करता संतापानं लाल झाले राजन. पर नारी तर माते समान धर्माची शिकवण पर नारी यांच्या आई त्या नारीकडे लक्ष ठेवत आहे. आम्ही पर नारी आमची आई आहे म्हणून त्यांना कुणाला सहन दिला नाही, पण आपलं रक्त हिंदुत्वाचं आहे, स्पष्ट बोलण्याचं आहे. या गांधींनी देशभरामध्ये मित्रांनो, आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या चौकात जमलो त्याचं निमित्त म्हणजे आपल्या दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी एकत्र आलो. मी सर्वप्रथम आभार मानतो की राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे, की ज्यांनी आपल्याला स्वराज्य मिळावं म्हणून स्वतःला वाहून दिलं. त्याचबरोबर मी आभार मानतो त्या प्रत्येक मावळ्याचे, ज्याने आपल्याला स्वराज्य मिळावं म्हणून स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं. त्यानंतर आपल्या जामनेर तालुक्यातून तसेच शहरातून या रॅलीला आलेल्या सर्व शिवभक्तांचे, तसेच पत्रकार बंधू आणि पोलीस प्रशासन, त्याचबरोबर आपली रॅली पूर्ण होण्यासाठी ज्यांनी हातभार लावला, ज्यांनी प्रत्यक्ष आपल्याला सहकार्य केलं, त्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच मित्रांनो, आपली आजची ही भगवा रॅली गेल्या महिनाभरापासून जोरदार प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू आहे. काही लोकांनी आपली ही रॅली होऊ नये
केले, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्षरित्या शिवभक्तांना घाबरवण्याचं काम केलं। परंतु आज ही जी रॅली निघाली, या रॅलीने अक्षरशः त्या लोकांच्या पायाखाली जमीनच सरकवून टाकली। आज सुद्धा म्हणतो की यांना रात्री झोप सुद्धा लागणार नाही। आज ते एकदम त्यांचे चेहरे हाव भाव तुम्ही जाताना बघून घ्या। रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी घाबरवण्याचा प्रयत्न केला, त्यांना मी सांगू इच्छितो की हम डरते नाही है, हम डराते है। याच्या पुढे शिवभक्तांबद्दल किंवा इतरांबद्दल काही पाऊल उचलताना किंवा काही विचार डोक्यात आणताना जरा विचार करा। अमृतसराच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे कसे होते? 66 किलोची तलवार, 66 किलोची तलवार वागवणारे येताचे 2000 शत्रूंची बाजी मारिता मारिता घ्यावे राजा फुले, देशद्रोही तुझे कुत्ते संशय नाही, देवमस्तकी धरावा, अवगाल कल्याण करावा, मुल्क बळवावा की बुडवावा, सर्व संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती की शिवाजी महाराज की पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।